नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गणेशोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून या कालावधीत शहरातील बाजारपेठेत गर्दी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुरुडमध्ये वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात खरेदीकरिता नागरिकांची गर्दी होत असल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असते. यावरील उपाययोजनेबाबत प्रशासक पंकज भुसे यांनी व्यापारी पोलीस प्रशासक यांच्याबरोबर बैठक घेऊन बाजारपेठेत वाहतूक कोंडीबाबत चर्चा करून त्यासंदर्भात नियमावली करण्यात आली आहे. वाहन चालकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन पंकज भुसे यांनी केले आहे. त्यानुसार मुरुड बाजारपेठेत सम विषम तारखेचे फलक लावण्यात आले. त्याबरोबरच एक दिशा मार्गाचा वापर करावा असे आवाहन नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत या वर्षीचा युवक महोत्सव 26 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील JSM कॉलेज येथे घेण्यात आला. या महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये रोहा तालुक्यातील कोलाड येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. युवक महोत्सवामधील वादविवाद स्पर्धेमध्ये डॉक्टर धर्माधिकारी महाविद्यालयाच्या प्रतीक येलकर आणि रोहन पाटील यांनी उत्तेजनार्थ सन्मान मिळवला. तसेच मोनो ऍक्टिंग स्पर्धेमध्ये रोहन पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांना 3रा क्रमांक मिळाला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर मुंडे यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत दुकानाचे गाळे बांधून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. रोह्याच्या कुंडलिका नदीतीरी सुमारे 30 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून नदी संवर्धन प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या जागेमध्ये बेकायदेशीर कायमस्वरूपी दुकानाचे गाळे उभारण्यात येत होते. रोहा शहरात बेकायदेशीर गाळे उभे करून त्यांची 85,000 रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला. नागरिकांकडून संताप व्यक्त होताच रोहा नगर परिषदेच्या प्रशासकांनी जागेवर जाऊन संबंधितांना अतिक्रमण हटवण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली. दरम्यान नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेचे विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी सिटीजन फोरमने नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. कळंबोली सायन पनवेल एक्सप्रेसवेवर नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी खारघर रेल्वे स्थानक समोरील ओव्हरब्रिजवर CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर कळंबोली गोवा महामार्गावर 4 CCTV कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल अशी अपेक्षा सिडकोच्या टेलिकॉम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यास सोपस्कार होणार आहे. दरम्यान CCTV कॅमेरे बसवताना महावितरणकडून येणारी वीज जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅमेरे नेटवर्कची तपासणी करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जनतेकडून मिठाई, खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, वनस्पती, खाद्यतेल यासारख्या अन्न पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घेण्याचे निर्देश अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी दिले आहे. आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने कीटकांपासून संरक्षित आणि स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत यासारख्या अनेक अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधेसारखी घटना घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी केले आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या गणेशोत्सवामुळे सार्वजनिक मंडळाची लगबग वाढली आहे. पनवेल शहरात मोठ्या गणेश मूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली असून पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाच्या आगमनाने जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. पनवेल परिसरात पेण आणि मुंबईवरून गणेश मूर्ती आणल्या जातात. पनवेलमध्ये गेल्या काही वर्षांपासून गणेश मूर्तींच्या आगमनाच्या मिरवणुका मोठ्या थाटामाट्याने काढण्यात येत आहेत. या गणेश मूर्ती स्थापन झाल्यानंतर मंडळांकडून सजावटीला सुरुवात करण्यात येते. पनवेलमधील काही मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन सुरू झाले असून
यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमुळे वातावरणात उत्साह संचारला आहे. गणेशोत्सवाची सुरुवात पाद्यपूजन आणि मंडप पूजन सोहळ्यातून होते. यासाठी गणेश मंडळांकडून ढोल ताशा पथकांच्या साथीने पारंपरिक वाद्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे शहरातील मोकळ्या भूखंडांवर सध्या ढोल ताशा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर कॉलेजमध्ये प्लेसमेंट पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम रुसा अंतर्गत प्लेसमेंट सेल अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा आणि टाटा स्ट्राइव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. यावेळी सॉफ्ट स्किल फॅसिलिटीअर टाटा स्ट्राइवच्या स्नेहा सारस्वत आणि BFCI फॅसिलिटीअर टाटा स्ट्राइवचे अब्रार शेख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील, IQAC समन्वयक डॉ BD आघाव, रुसा समन्वयक डॉ शैलेश वाजेकर आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्राध्यापक SS कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीरित्या अग्निशस्त्रासह जिवंत राऊंड जवळ बाळगल्या प्रकरणी दोघा जणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेमुळे सणासुदीच्या दिवसात ते कशासाठी या ठिकाणी वावरत होते याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. आरोपी अनिल गायकवाड आणि त्यांचा सहकारी अर्जुन विश्वकर्मा हे दोघे जण गावठी बनावटीचे अग्निशस्त्र घेऊन मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या फिरत असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ 2.5 लाख रुपये किमतीचे अग्निशस्त्र, 9 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल फोन आणि सिल्वर रंगाचे मॅग्झिन असा मिळून 2,85,000 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. कामोठ्यातील शंकर मंदिरात विश्व हिंदू परिषदेचा 58वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत सध्याच्या काळात विश्व हिंदू परिषद किती गरजेची आहे त्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाच्या शेवटी कामोठ्यामधील संघटनेच्या कार्यकर्त्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, कृष्णा बांदेकर, दत्ताजी सुर्वे, नीलम आंध्रे, भाऊ भगत यांच्यासह परिषदेचा पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेबांची खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढवत पुढे नेत आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कर्जत खालापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा किरवली येथील साईकृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही संयमशील आहोत पण त्यालाही मर्यादा आहेत. आता अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. या मेळाव्याला आमदार महेंद्र थोरवे, पक्षप्रतोद तथा आमदार भरत गोगावले, जगदीश मराजगे, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसळ, सुषमा ठाकरे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. पूर्वी जशी मूर्ती मूर्तिकार देत असत त्याची भाविक मनोभावे प्राणप्रतिष्ठा करत असत, परंतु नव्या पिढीचे सारे औरच असते. आता प्रत्येकाला गणेश मूर्ती सजवलेली हवी असते. तसेच मूर्तीची मागणी देखील वाढत आहे. विविध वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या सजावटीसाठीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असल्याने त्याचा वापर गणेश मूर्तींना सजवण्यासाठी होतो. त्यातच पूर्वी मूर्तिकार देईल ती मूर्ती घरी आणून पुजली जायची. आता ती मूर्तीसुद्धा अगदी कापडाचे धोतर, शेला, हिरे, मुकुट असलेली असावी असे अगदी सर्वसामान्य भाविकालाही वाटते. त्यामुळे अशा मूर्तींची मागणी वाढली आहे. गेली 2 वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा निर्बंध पूर्णपणे शिथिल झालेले आहेत. त्यामुळे भाविक यंदा गणेशोत्सव जोरदारपणे साजरा करण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त राष्ट्रवादीलाच विकास निधी मिळत होता, त्यामुळे आमच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असता. त्या आघाडीत राहिलो असतो तर आम्ही रायगडमधील शिवसेनेचे 3 आमदार पुन्हा निवडून आले नसते, असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड येथे केले. मुरुड शहरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आमदार दळवी यांनी निधी मिळवून दिला. त्याबद्दल मुरुड तालुका बौद्ध समाज संघाकडून
आमदार दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. यावेळी बौद्ध समाज संघाचे केंद्रीय समिती अध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रदीप उमटेकर, स्मारक सचिव मंगेश येलवे, तालुका अध्यक्ष वसंत मोरे, आरपीआय तालुका अध्यक्ष बबन शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री स्पर्धेत खुशी चौधरी, तृष्णांतू बोबडे तर राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धेत उमेश वाळके आणि प्रतिकेश मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात एकपात्री आणि द्विपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.